नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आले आले पोस्टर बॉईज दोन याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेले पोस्टर बॉईजने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय त्यांचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपट मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भर भरून प्रेम केले, त्यामुळे चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय मयेकर दिग्दर्शक आले आले पोस्टर बॉईज दोन या चित्रपटाची नुसतीच घोषणा करण्यात आली असून दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉईज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लॉन्च ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या सुमारे 25 फूट पोस्टराचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसरात यावेळी गर्दी गजबजलेली होती. आले आले पोस्टर बॉईज दोनचे पोस्टर पाहता या तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहे. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडन मध्ये काहीतरी धुमाकूळ घालणार आहे हे नक्की. त्याच्या हातात असलेल्या पोस्टर मध्ये फुल बॉडी मसाज कॉल डॉली असे लिहिलेले दिसत आहे. म्हणजे नेमकी काय प्रकार आहे आणि दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं या उक्तीनुसार कोणाची तरी फसवणूक होणार आहे का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तरपडे, ANW स्टुडिओज आणि वीरागना फिल्म प्रस्तुत या चित्रपटाच्या अविनाश वडगावकर, तेजल शिंदे आणि दीप्ती तलपे निर्माते असून अमित भानुशाही सहनिर्माते आहे. हितेश मोडकर यांचे संगीत लाभलेले या चित्रपटाला डॉक्टर सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद आहे. निर्माते श्रेयस तडपडे म्हणतात, पोस्टर बॉयच्या गाजलेल्या पहिल्या भागानंतर पुढचा भाग कधी येणार याबद्दल अनेकांनी विचारणा केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा या पोस्टर बॉईजना पुन्हा घेऊन त्याच कॉमेडीचा तडका मारण्यात आम्ही सज्ज झालेलो आहोत. आता या पोस्टर बॉईजने परदेशात भरारी घेतली आहे, त्यामुळे याची धमाल ही दुप्पट झालेली आहे. हळूहळू प्रेक्षकांसमोर येणाऱ्या गोष्टी सिनेमाची उत्सुकता वाढवणार आहे. निर्मात्या सेजल शिंदे म्हणतात, हल्ली मराठीमध्ये खूप नवीन नवीन विषय हाताळले जात आहे. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून काही सामाजिक प्रबोधन होणे ही गरजेचे असते. आले आले पोस्टर बॉईज दोन सारख्या चित्रपटामधून दोन्ही गोष्टी साध्य होतील तर निर्माते अविनाश वडगावकर म्हणतात, पहिल्या चित्रपटाला मिळालेले यशानंतर आता या चित्रपटाची मजा दुप्पट झालेली आहे. कलाकार ही सर्वोत्कृष्ट असून कथाही उत्तम आहे असे विषय बघायला प्रेक्षकांना आवडतात. त्यामुळे आम्हाला आशा आहे की पोस्टर बॉईज दोन ही सिनेमा लोकांना आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आले आले पोस्टर बॉईज दोन याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेले पोस्टर बॉईजने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय त्यांचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपट मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भर भरून प्रेम केले, त्यामुळे चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय मयेकर दिग्दर्शक आले आले पोस्टर बॉईज दोन या चित्रपटाची नुसतीच घोषणा करण्यात आली असून दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर,
ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉईज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लॉन्च ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या सुमारे 25 फूट पोस्टराचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसरात यावेळी गर्दी गजबजलेली होती. आले आले पोस्टर बॉईज 2 चे पोस्टर पाहता या तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहे. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडन मध्ये काहीतरी धुमाकूळ घालणार आहे हे नक्की. त्याच्या हातात असलेल्या पोस्टर मध्ये फुल बॉडी मसाज कॉल डॉली असे लिहिलेले दिसत आहे. म्हणजे नेमकी काय प्रकार आहे आणि दिसत तसं नसतं म्हणून जग फसत. या उक्तीनुसार कोणाची तरी फसवणूक होणार आहे का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तरपडे, ANW स्टुडिओज आणि वीरागना फिल्म प्रस्तुत या चित्रपटाच्या अविनाश वडगावकर, तेजल शिंदे आणि दीप्ती तलपे निर्माते असून अमित भानुशाही सहनिर्माते आहे. हितेश मोडकर यांचे संगीत लाभलेले या चित्रपटाला डॉक्टर सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद आहे. निर्माते श्रेयस तडपडे म्हणतात, पोस्टर बॉयच्या गाजलेल्या पहिल्या भागानंतर पुढचा भाग कधी येणार याबद्दल अनेकांनी विचारणा केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा या पोस्टर बॉईजना पुन्हा घेऊन त्याच कॉमेडीचा तडका मारण्यात आम्ही सज्ज झालेलो आहोत. आता या पोस्टर बॉईजने परदेशात भरारी घेतली आहे, त्यामुळे याची धमाल ही दुप्पट झालेली आहे. हळूहळू प्रेक्षकांसमोर येणाऱ्या गोष्टी सिनेमाची उत्सुकता वाढवणार आहे. निर्माता सेजल शिंदे म्हणतात, हल्ली मराठी मध्ये खूप नवीन नवीन विषय हाताळले जात आहे. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून काही सामाजिक प्रबोधन होणे ही गरजेचे असते. आले आले पोस्टर बॉईज 2 सारख्या चित्रपटामधून दोन्ही गोष्टी साध्य होतील. तर निर्माते अविनाश वडगावकर म्हणतात, पहिल्या चित्रपटाला मिळालेले यशानंतर आता या चित्रपटाची मजा दुप्पट झालेली आहे. कलाकार ही सर्वोत्कृष्ट असून कथा ही उत्तम आहे असे विषय बघायला प्रेक्षकांना आवडतात. त्यामुळे आम्हाला आशा आहे की पोस्टर बॉईज 2 ही सिनेमा लोकांना आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आले आले पोस्टर बॉईज 2 याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेले पोस्टर बॉईजने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय त्यांचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपट मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भर भरून प्रेम केले, त्यामुळे चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय मयेकर दिग्दर्शक आले आले पोस्टर बॉईज 2 या चित्रपटाची नुसतीच घोषणा करण्यात आली असून दिसत तसं नसतं म्हणून जग फसत अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉईज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लॉन्च ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या सुमारे 25 फूट पोस्टराचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसरात यावेळी गर्दी गजबजलेली होती. आले आले पोस्टर बॉईज 2 पोस्टर पाहता या तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहे. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडन मध्ये काहीतरी धुमाकूळ घालणार आहे हे नक्की. त्याच्या हातात असलेल्या पोस्टर मध्ये फुल बॉडी मसाज कॉल डॉली असे लिहिलेले दिसत आहे. म्हणजे नेमकी काय प्रकार आहे आणि दिसत तसं नसतं म्हणून जग फसत. या उक्तीनुसार कोणाची तरी फसवणूक होणार आहे का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तरपडे, ANW स्टुडिओज आणि वीरागना
फिल्म प्रस्तुत या चित्रपटाचे अविनाश वडगावकर, तेजल शिंदे आणि दीप्ती तलपे निर्माते असून अमित भानुशाही सहनिर्माते आहे. हितेश मोडकर यांचे संगीत लाभलेले या चित्रपटाला डॉक्टर सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद आहे. निर्माते श्रेयस तडपडे म्हणतात, पोस्टर बॉयच्या गाजलेल्या पहिल्या भागानंतर पुढचा भाग कधी येणार याबद्दल अनेकांनी विचारणा केली होती, त्यामुळे पुन्हा एकदा या पोस्टर बॉयजना पुन्हा घेऊन त्याच कॉमेडीचा तडका मारण्यात आम्ही सज्ज झालेलो आहोत. आता या पोस्टर बॉयजने परदेशात भरारी घेतली आहे, त्यामुळे याची धमाल ही दुप्पट झालेली आहे. हळूहळू प्रेक्षकांसमोर येणाऱ्या गोष्टी सिनेमाची उत्सुकता वाढवणार आहे. निर्मात्या सेजल शिंदे म्हणतात, हल्ली मराठी मध्ये खूप नवीन नवीन विषय हाताळले जात आहे. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून काही सामाजिक प्रबोधन होणे ही गरजेचे असते. आले आले पोस्टर बॉयज 2 सारख्या चित्रपटामधून दोन्ही गोष्टी साध्य होतील. तर निर्माते अविनाश वडगावकर म्हणतात, पहिल्या चित्रपटाला मिळालेले यशानंतर आता या चित्रपटाची मजा दुप्पट झालेली आहे. कलाकार ही सर्वोत्कृष्ट असून कथाही उत्तम आहे असे विषय बघायला प्रेक्षकांना आवडतात, त्यामुळे आम्हाला आशा आहे की पोस्टर बॉयज 2 ही सिनेमा लोकांना आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आले आले पोस्टर बॉईज 2 याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेले पोस्टर बॉईजने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय त्यांचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपट मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भर भरून प्रेम केले, त्यामुळे चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय मयेकर दिग्दर्शक आले आले पोस्टर बॉईज 2 या चित्रपटाची नुसतीच घोषणा करण्यात आली असून दिसत तसं नसतं म्हणून जग स्वस्त अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉईज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लॉन्च ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या सुमारे 25 फूट पोस्टराचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसरात यावेळी गर्दी गजबजलेली होती. आले आले पोस्टर बॉईज 2 चे पोस्टर पाहता या तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहे. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडन मध्ये काहीतरी धुमाकूळ घालणार आहे हे नक्की. त्याच्या हातात असलेल्या पोस्टर मध्ये फुल बॉडी मसाज कॉल डॉली असे लिहिलेले दिसत आहे. म्हणजे नेमके काय प्रकार आहे आणि दिसत तसं नसतं म्हणून जग फसत या उक्तीनुसार कोणाची तरी फसवणूक होणार आहे का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तरपडे, ANW स्टुडिओज आणि वीरागना फिल्म प्रस्तुत या चित्रपटाचे अविनाश वडगावकर, तेजल शिंदे आणि दीप्ती तलपे निर्माते असून अमित भानुशाही सहनिर्माते आहे. हितेश मोडकर यांचे संगीत लाभलेले या चित्रपटाला डॉक्टर सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद आहे. निर्माते श्रेयस तडपडे म्हणतात, पोस्टर बॉयच्या गाजलेल्या पहिल्या भागानंतर पुढचा भाग कधी येणार याबद्दल अनेकांनी विचारणा केली होती, त्यामुळे पुन्हा एकदा या पोस्टर बॉयजना पुन्हा घेऊन त्याच कॉमेडीचा तडका मारण्यात आम्ही सज्ज झालेलो आहोत. आता या पोस्टर बॉयजने परदेशात भरारी घेतली आहे, त्यामुळे याची धमाल ही दुप्पट झालेली आहे. हळूहळू प्रेक्षकांसमोर येणाऱ्या गोष्टी सिनेमाची उत्सुकता वाढवणार आहे. निर्मात्या सेजल शिंदे म्हणतात, हल्ली मराठी मध्ये खूप नवीन नवीन विषय हाताळले जात आहे. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून काही सामाजिक प्रबोधन होणे ही गरजेचे असते. आले आले पोस्टर बॉयज 2 सारख्या
चित्रपटामधून दोन्ही गोष्टी साध्य होतील तर निर्माते अविनाश वडगावकर म्हणतात, पहिल्या चित्रपटाला मिळालेले यशानंतर आता या चित्रपटाची मजा दुप्पट झालेली आहे. कलाकार ही सर्वोत्कृष्ट असून कथा ही उत्तम आहे असे विषय बघायला प्रेक्षकांना आवडतात, त्यामुळे आम्हाला आशा आहे की पोस्टर बॉईज दोन ही सिनेमा लोकांना आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आले आले पोस्टर बॉईज दोन याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेले पोस्टर बॉईजने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय त्यांचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपट मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भर भरून प्रेम केले, त्यामुळे चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय मयेकर दिग्दर्शक आले आले पोस्टर बॉईज दोन या चित्रपटाची नुसतीच घोषणा करण्यात आली असून दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉईज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लॉन्च ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या सुमारे 25 फूट पोस्टराचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसरात यावेळी गर्दी गजबजलेली होती. आले आले पोस्टर बॉईज दोनचे पोस्टर पाहता या तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहे, त्यामुळे या वेळी हे बॉईज लंडन मध्ये काहीतरी धुमाकूळ घालणार आहे हे नक्की. त्याच्या हातात असलेल्या पोस्टर मध्ये फुल बॉडी मसाज कॉल डॉली असे लिहिलेले दिसत आहे, म्हणजे नेमके काय प्रकार आहे आणि दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं या उक्तीनुसार कोणाची तरी फसवणूक होणार आहे का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तरपडे, ANW स्टुडिओज आणि वीरागना फिल्म प्रस्तुत या चित्रपटाचे अविनाश वडगावकर, तेजल शिंदे आणि दीप्ती तलपे निर्माते असून अमित भानुशाही सहनिर्माते आहे. हितेश मोडकर यांचे संगीत लाभलेले या चित्रपटाला डॉक्टर सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद आहे. निर्माते श्रेयस तडपडे म्हणतात, पोस्टर बॉयच्या गाजलेल्या पहिल्या भागानंतर पुढचा भाग कधी येणार याबद्दल अनेकांनी विचारणा केली होती, त्यामुळे पुन्हा एकदा या पोस्टर बॉईजना पुन्हा घेऊन त्याच कॉमेडीचा तडका मारण्यात आम्ही सज्ज झालेलो आहोत. आता या पोस्टर बॉईजने परदेशात भरारी घेतली आहे, त्यामुळे याची धमाल ही दुप्पट झालेली आहे. हळूहळू प्रेक्षकांसमोर येणाऱ्या गोष्टी सिनेमाची उत्सुकता वाढवणार आहे. निर्मात्या सेजल शिंदे म्हणतात, हल्ली मराठीमध्ये खूप नवीन नवीन विषय हाताळले जात आहे. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून काही सामाजिक प्रबोधन होणे ही गरजेचे असते. आले आले पोस्टर बॉईज दोन सारख्या चित्रपटामधून दोन्ही गोष्टी साध्य होतील तर निर्माते अविनाश वडगावकर म्हणतात, पहिल्या चित्रपटाला मिळालेले यशानंतर आता या चित्रपटाची मजा दुप्पट झालेली आहे. कलाकार ही सर्वोत्कृष्ट असून कथा ही उत्तम आहे असे विषय बघायला प्रेक्षकांना आवडतात, त्यामुळे आम्हाला आशा आहे की पोस्टर बॉईज दोन ही सिनेमा लोकांना आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आले आले पोस्टर बॉईज दोन याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेले पोस्टर बॉईजने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय त्यांचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपट मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भर भरून प्रेम केले, त्यामुळे चित्रपट सुपरहिट झाला.
प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय मयेकर दिग्दर्शक आले आले पोस्टर बॉईज 2 या चित्रपटाची नुसतीच घोषणा करण्यात आली असून दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉईज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लॉन्च ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या सुमारे 25 फूट पोस्टराचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसरात यावेळी गर्दी गजबजलेली होती. आले आले पोस्टर बॉईज 2 पोस्टर पाहता या तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहे. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडनमध्ये काहीतरी धुमाकूळ घालणार आहे हे नक्की. त्याच्या हातात असलेल्या पोस्टरमध्ये फुल बॉडी मसाज कॉल डॉली असे लिहिलेले दिसत आहे. म्हणजे नेमके काय प्रकार आहे आणि दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं या उक्तीनुसार कोणाची तरी फसवणूक होणार आहे का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तरपडे ANW स्टुडिओज आणि वीरागना फिल्म प्रस्तुत या चित्रपटाच्या अविनाश वडगावकर तेजल शिंदे आणि दीप्ती तलपे निर्माते असून अमित भानुशाही सहनिर्माते आहे. हितेश मोडकर यांचे संगीत लाभलेले या चित्रपटाला डॉक्टर सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद आहे. निर्माते श्रेयस तडपडे म्हणतात पोस्टर बॉयच्या गाजलेल्या पहिल्या भागानंतर पुढचा भाग कधी येणार याबद्दल अनेकांनी विचारणा केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा या पोस्टर बॉईजना पुन्हा घेऊन त्याच कॉमेडीचा तडका मारण्यात आम्ही सज्ज झालेलो आहोत. आता या पोस्टर बॉईजने परदेशात भरारी घेतली आहे त्यामुळे याची धमाल ही दुप्पट झालेली आहे. हळूहळू प्रेक्षकांसमोर येणाऱ्या गोष्टी सिनेमाची उत्सुकता वाढवणार आहे. निर्माता सेजल शिंदे म्हणतात हल्ली मराठीमध्ये खूप नवीन नवीन विषय हाताळले जात आहे. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून काही सामाजिक प्रबोधन होणे ही गरजेचे असते. आले आले पोस्टर बॉईज 2 सारख्या चित्रपटामधून दोन्ही गोष्टी साध्य होतील तर निर्माते अविनाश वडगावकर म्हणतात पहिल्या चित्रपटाला मिळालेले यशानंतर आता या चित्रपटाची मजा दुप्पट झालेली आहे. कलाकार ही सर्वोत्कृष्ट असून कथा ही उत्तम आहे असे विषय बघायला प्रेक्षकांना आवडतात. त्यामुळे आम्हाला आशा आहे की पोस्टर बॉईज 2 ही सिनेमा लोकांना आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आले आले पोस्टर बॉईज 2 याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेले पोस्टर बॉईजने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय त्यांचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपट मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भर भरून प्रेम केले त्यामुळे चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय मयेकर दिग्दर्शक आले आले पोस्टर बॉईज 2 या चित्रपटाची नुसतीच घोषणा करण्यात आली असून दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉईज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लॉन्च ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या सुमारे 25 फूट पोस्टराचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसरात यावेळी गर्दी गजबजलेली होती. आले आले पोस्टर बॉईज 2 पोस्टर पाहता या तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहे. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडनमध्ये काहीतरी धुमाकूळ घालणार आहे हे नक्की. त्याच्या हातात असलेल्या पोस्टरमध्ये फुल बॉडी मसाज
कॉल डॉली असे लिहिलेले दिसत आहे. म्हणजे नेमके काय प्रकार आहे आणि दिसत तसं नसतं म्हणून जग फसत, या उक्तीनुसार कोणाची तरी फसवणूक होणार आहे का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तरपडे, ANW स्टुडिओज आणि वीरागना फिल्म प्रस्तुत या चित्रपटाचे अविनाश वडगावकर, तेजल शिंदे आणि दीप्ती तलपे निर्माते असून अमित भानुशाही सहनिर्माते आहे. हितेश मोडकर यांचे संगीत लाभलेले या चित्रपटाला डॉक्टर सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद आहे. निर्माते श्रेयस तडपडे म्हणतात, पोस्टर बॉयच्या गाजलेल्या पहिल्या भागानंतर पुढचा भाग कधी येणार याबद्दल अनेकांनी विचारणा केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा या पोस्टर बॉयजना पुन्हा घेऊन त्याच कॉमेडीचा तडका मारण्यात आम्ही सज्ज झालेलो आहोत. आता या पोस्टर बॉयजने परदेशात भरारी घेतली आहे, त्यामुळे याची धमाल ही दुप्पट झालेली आहे. हळूहळू प्रेक्षकांसमोर येणाऱ्या गोष्टी सिनेमाची उत्सुकता वाढवणार आहे. निर्मात्या सेजल शिंदे म्हणतात, हल्ली मराठीमध्ये खूप नवीन नवीन विषय हाताळले जात आहे. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून काही सामाजिक प्रबोधन होणे ही गरजेचे असते. आले आले पोस्टर बॉईज 2 सारख्या चित्रपटामधून दोन्ही गोष्टी साध्य होतील. तर निर्माते अविनाश वडगावकर म्हणतात, पहिल्या चित्रपटाला मिळालेले यशानंतर आता या चित्रपटाची मजा दुप्पट झालेली आहे. कलाकार ही सर्वोत्कृष्ट असून कथाही उत्तम आहे असे विषय बघायला प्रेक्षकांना आवडतात. त्यामुळे आम्हाला आशा आहे की पोस्टर बॉयज 2 ही सिनेमा लोकांना आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आले आले पोस्टर बॉईज 2 याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेले पोस्टर बॉईजने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय त्यांचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपट मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भर भरून प्रेम केले, त्यामुळे चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय मयेकर दिग्दर्शक आले आले पोस्टर बॉईज 2 या चित्रपटाची नुसतीच घोषणा करण्यात आली असून दिसत तसं नसतं म्हणून जग फसत अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉईज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लॉन्च ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या सुमारे 25 फूट पोस्टराचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसरात यावेळी गर्दी गजबजलेली होती. आले आले पोस्टर बॉईज 2 चे पोस्टर पाहता या तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहे. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडन मध्ये काहीतरी धुमाकूळ घालणार आहे हे नक्की. त्याच्या हातात असलेल्या पोस्टर मध्ये फुल बॉडी मसाज कॉल डॉली असे लिहिलेले दिसत आहे. म्हणजे नेमके काय प्रकार आहे आणि दिसत तसं नसतं म्हणून जग फसत, या उक्तीनुसार कोणाची तरी फसवणूक होणार आहे का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तरपडे, ANW स्टुडिओज आणि वीरागना फिल्म प्रस्तुत या चित्रपटाचे अविनाश वडगावकर, तेजल शिंदे आणि दीप्ती तलपे निर्माते असून अमित भानुशाही सहनिर्माते आहे. हितेश मोडकर यांचे संगीत लाभलेले या चित्रपटाला डॉक्टर सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद आहे. निर्माते श्रेयस तडपडे म्हणतात, पोस्टर बॉयच्या गाजलेल्या पहिल्या भागानंतर पुढचा भाग कधी येणार याबद्दल अनेकांनी विचारणा केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा या पोस्टर बॉईजना पुन्हा घेऊन त्याच कॉमेडीचा तडका मारण्यात आम्ही सज्ज झालेलो आहोत.
आता या पोस्टर बॉईज ने परदेशात भरारी घेतली आहे, त्यामुळे याची धमाल ही दुप्पट झालेली आहे. हळूहळू प्रेक्षकांसमोर येणाऱ्या गोष्टी सिनेमाची उत्सुकता वाढवणार आहे. निर्माता सेजल शिंदे म्हणतात, हल्ली मराठी मध्ये खूप नवीन नवीन विषय हाताळले जात आहे. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून काही सामाजिक प्रबोधन होणे ही गरजेचे असते. आले आले पोस्टर बॉईज 2 सारख्या चित्रपटामधून दोन्ही गोष्टी साध्य होतील. तर निर्माते अविनाश वडगावकर म्हणतात, पहिल्या चित्रपटाला मिळालेले यशानंतर आता या चित्रपटाची मजा दुप्पट झालेली आहे. कलाकार ही सर्वोत्कृष्ट असून कथा ही उत्तम आहे असे विषय बघायला प्रेक्षकांना आवडतात. त्यामुळे आम्हाला आशा आहे की पोस्टर बॉईज 2 ही सिनेमा लोकांना आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आले आले पोस्टर बॉईज 2 याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेले पोस्टर बॉईजने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय त्यांचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपट मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भर भरून प्रेम केले, त्यामुळे चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय मयेकर दिग्दर्शक आले आले पोस्टर बॉईज 2 या चित्रपटाची नुसतीच घोषणा करण्यात आली असून दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉईज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लॉन्च ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या सुमारे 25 फूट पोस्टराचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसरात यावेळी गर्दी गजबजलेली होती. आले आले पोस्टर बॉईज 2 पोस्टर पाहता या तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहे. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडन मध्ये काहीतरी धुमाकूळ घालणार आहे हे नक्की. त्याच्या हातात असलेल्या पोस्टर मध्ये फुल बॉडी मसाज कॉल डॉली असे लिहिलेले दिसत आहे. म्हणजे नेमके काय प्रकार आहे आणि दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं या उक्तीनुसार कोणाची तरी फसवणूक होणार आहे का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तरपडे, ANW स्टुडिओज आणि वीरागना फिल्म प्रस्तुत या चित्रपटाच्या अविनाश वडगावकर, तेजल शिंदे आणि दीप्ती तलपे निर्माते असून अमित भानुशाही सहनिर्माते आहे. हितेश मोडकर यांचे संगीत लाभलेले या चित्रपटाला डॉक्टर सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद आहे. निर्माते श्रेयस तडपडे म्हणतात, पोस्टर बॉयच्या गाजलेल्या पहिल्या भागानंतर पुढचा भाग कधी येणार याबद्दल अनेकांनी विचारणा केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा या पोस्टर बॉईजना पुन्हा घेऊन त्याच कॉमेडीचा तडका मारण्यात आम्ही सज्ज झालेलो आहोत. आता या पोस्टर बॉईजने परदेशात भरारी घेतली आहे, त्यामुळे याची धमाल ही दुप्पट झालेली आहे. हळूहळू प्रेक्षकांसमोर येणाऱ्या गोष्टी सिनेमाची उत्सुकता वाढवणार आहे. निर्माता सेजल शिंदे म्हणतात, हल्ली मराठी मध्ये खूप नवीन नवीन विषय हाताळले जात आहे. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून काही सामाजिक प्रबोधन होणे ही गरजेचे असते. आले आले पोस्टर बॉईज 2 सारख्या चित्रपटामधून दोन्ही गोष्टी साध्य होतील. तर निर्माते अविनाश वडगावकर म्हणतात, पहिल्या चित्रपटाला मिळालेले यशानंतर आता या चित्रपटाची मजा दुप्पट झालेली आहे. कलाकार ही सर्वोत्कृष्ट असून कथा ही उत्तम आहे असे विषय बघायला प्रेक्षकांना आवडतात. त्यामुळे आम्हाला आशा आहे की पोस्टर बॉईज 2 ही सिनेमा लोकांना आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आले आले पोस्टर बॉईज
दोन्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेले पोस्टर बॉईजने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय त्यांचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपट मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भर भरून प्रेम केले, त्यामुळे चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय मयेकर दिग्दर्शक आले आले पोस्टर बॉईज दोन या चित्रपटाची नुसतीच घोषणा करण्यात आली असून दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉईज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लॉन्च ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या सुमारे 25 फूट पोस्टराचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसरात यावेळी गर्दी गजबजलेली होती. आले आले पोस्टर बॉईज दोनचे पोस्टर पाहता या तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहे. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडनमध्ये काहीतरी धुमाकूळ घालणार आहे हे नक्की. त्याच्या हातात असलेल्या पोस्टरमध्ये फुल बॉडी मसाज कॉल डॉली असे लिहिलेले दिसत आहे. म्हणजे नेमके काय प्रकार आहे आणि दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत या उक्तीनुसार कोणाची तरी फसवणूक होणार आहे का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तरपडे, ANW स्टुडिओज आणि वीरागना फिल्म प्रस्तुत या चित्रपटाचे अविनाश वडगावकर, तेजल शिंदे आणि दीप्ती तलपे निर्माते असून अमित भानुशाही सहनिर्माते आहे. हितेश मोडकर यांचे संगीत लाभलेले या चित्रपटाला डॉक्टर सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद आहे. निर्माते श्रेयस तडपडे म्हणतात, पोस्टर बॉयच्या गाजलेल्या पहिल्या भागानंतर पुढचा भाग कधी येणार याबद्दल अनेकांनी विचारणा केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा या पोस्टर बॉईजना पुन्हा घेऊन त्याच कॉमेडीचा तडका मारण्यात आम्ही सज्ज झालेलो आहोत. आता या पोस्टर बॉईजने परदेशात भरारी घेतली आहे, त्यामुळे याची धमाल ही दुप्पट झालेली आहे. हळूहळू प्रेक्षकांसमोर येणाऱ्या गोष्टी सिनेमाची उत्सुकता वाढवणार आहे. निर्माता सेजल शिंदे म्हणतात, हल्ली मराठीमध्ये खूप नवीन नवीन विषय हाताळले जात आहे. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून काही सामाजिक प्रबोधन होणे ही गरजेचे असते. आले आले पोस्टर बॉईज दोन सारख्या चित्रपटामधून दोन्ही गोष्टी साध्य होतील तर निर्माते अविनाश वडगावकर म्हणतात, पहिल्या चित्रपटाला मिळालेले यशानंतर आता या चित्रपटाची मजा दुप्पट झालेली आहे. कलाकार ही सर्वोत्कृष्ट असून कथा ही उत्तम आहे असे विषय बघायला प्रेक्षकांना आवडतात. त्यामुळे आम्हाला आशा आहे की पोस्टर बॉईज दोन ही सिनेमा लोकांना आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आले आले पोस्टर बॉईज दोन याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेले पोस्टर बॉईजने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय त्यांचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपट मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भर भरून प्रेम केले, त्यामुळे चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय मयेकर दिग्दर्शक आले आले पोस्टर बॉईज दोन या चित्रपटाची नुसतीच घोषणा करण्यात आली असून दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉईज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लॉन्च ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या
सुमारे 25 फूट पोस्टरचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसरात यावेळी गर्दी गजबजलेली होती. आले आले पोस्टर बॉईज 2 पोस्टर पाहता या तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहे. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडन मध्ये काहीतरी धुमाकूळ घालणार आहे हे नक्की. त्याच्या हातात असलेल्या पोस्टर मध्ये फुल बॉडी मसाज कॉल डॉली असे लिहिलेले दिसत आहे. म्हणजे नेमकी काय प्रकार आहे आणि दिसत तसं नसतं म्हणून जग फसत. या उक्तीनुसार कोणाची तरी फसवणूक होणार आहे का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तर्फे ANW स्टुडिओज आणि वीरागना फिल्म प्रस्तुत या चित्रपटाच्या अविनाश वडगावकर, तेजल शिंदे आणि दीप्ती तल्पे निर्माते असून अमित भानुशाही सहनिर्माते आहे. हितेश मोडकर यांचे संगीत लाभलेले या चित्रपटाला डॉक्टर सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद आहे. निर्माते श्रेयस तडपडे म्हणतात, पोस्टर बॉयच्या गाजलेल्या पहिल्या भागानंतर पुढचा भाग कधी येणार याबद्दल अनेकांनी विचारणा केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा या पोस्टर बॉईजना पुन्हा घेऊन त्याच कॉमेडीचा तडका मारण्यात आम्ही सज्ज झालेलो आहोत. आता या पोस्टर बॉईजने परदेशात भरारी घेतली आहे, त्यामुळे याची धमाल ही दुप्पट झालेली आहे. हळूहळू प्रेक्षकांसमोर येणाऱ्या गोष्टी सिनेमाची उत्सुकता वाढवणार आहे. निर्माता सेजल शिंदे म्हणतात, हल्ली मराठी मध्ये खूप नवीन नवीन विषय हाताळले जात आहे. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून काही सामाजिक प्रबोधन होणे ही गरजेचे असते. आले आले पोस्टर बॉईज 2 सारख्या चित्रपटामधून दोन्ही गोष्टी साध्य होतील. तर निर्माते अविनाश वडगावकर म्हणतात, पहिल्या चित्रपटाला मिळालेले यशानंतर आता या चित्रपटाची मजा दुप्पट झालेली आहे. कलाकार ही सर्वोत्कृष्ट असून कथाही उत्तम आहे असे विषय बघायला प्रेक्षकांना आवडतात. त्यामुळे आम्हाला आशा आहे की पोस्टर बॉईज 2 ही सिनेमा लोकांना आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आले आले पोस्टर बॉईज 2 याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेले पोस्टर बॉईजने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय त्यांचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपट मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भर भरून प्रेम केले, त्यामुळे चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय मयेकर दिग्दर्शक आले आले पोस्टर बॉईज 2 या चित्रपटाची नुसतीच घोषणा करण्यात आली असून दिसत तसं नसतं म्हणून जग फसत अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉईज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लॉन्च ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या सुमारे 25 फूट पोस्टरचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसरात यावेळी गर्दी गजबजलेली होती. आले आले पोस्टर बॉईज 2 पोस्टर पाहता या तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहे. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडन मध्ये काहीतरी धुमाकूळ घालणार आहे हे नक्की. त्याच्या हातात असलेल्या पोस्टर मध्ये फुल बॉडी मसाज कॉल डॉली असे लिहिलेले दिसत आहे. म्हणजे नेमकी काय प्रकार आहे आणि दिसत तसं नसतं म्हणून जग फसत. या उक्तीनुसार कोणाची तरी फसवणूक होणार आहे का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तर्फे ANW स्टुडिओज आणि वीरागना फिल्म प्रस्तुत या चित्रपटाच्या अविनाश वडगावकर, तेजल शिंदे आणि दीप्ती तल्पे निर्माते असून अमित भानुशाही सहनिर्माते आहे.
हितेश मोडकर यांचे संगीत लाभलेले या चित्रपटाला डॉक्टर सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद आहे. निर्माते श्रेयस तडपडे म्हणतात, पोस्टर बॉयच्या गाजलेल्या पहिल्या भागानंतर पुढचा भाग कधी येणार याबद्दल अनेकांनी विचारणा केली होती, त्यामुळे पुन्हा एकदा या पोस्टर बॉयना पुन्हा घेऊन त्याच कॉमेडीचा तडका मारण्यात आम्ही सज्ज झालेलो आहोत. आता या पोस्टर बॉईजने परदेशात भरारी घेतली आहे, त्यामुळे याची धमाल ही दुप्पट झालेली आहे. हळूहळू प्रेक्षकांसमोर येणाऱ्या गोष्टी सिनेमाची उत्सुकता वाढवणार आहे. निर्माता सेजल शिंदे म्हणतात, हल्ली मराठीमध्ये खूप नवीन नवीन विषय हाताळले जात आहे. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून काही सामाजिक प्रबोधन होणे ही गरजेचे असते. आले आले पोस्टर बॉईज 2 सारख्या चित्रपटामधून दोन्ही गोष्टी साध्य होतील. तर निर्माते अविनाश वडगावकर म्हणतात, पहिल्या चित्रपटाला मिळालेले यशानंतर आता या चित्रपटाची मजा दुप्पट झालेली आहे. कलाकार ही सर्वोत्कृष्ट असून कथा ही उत्तम आहे असे विषय बघायला प्रेक्षकांना आवडतात, त्यामुळे आम्हाला आशा आहे की पोस्टर बॉईज 2 ही सिनेमा लोकांना आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आले आले पोस्टर बॉईज 2 याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेले पोस्टर बॉईजने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय त्यांचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपट मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भर भरून प्रेम केले, त्यामुळे चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय मयेकर दिग्दर्शक आले आले पोस्टर बॉईज 2 या चित्रपटाची नुसतीच घोषणा करण्यात आली असून दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉईज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लॉन्च ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या सुमारे 25 फूट पोस्टराचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसरात यावेळी गर्दी गजबजलेली होती. आले आले पोस्टर बॉईज 2 पोस्टर पाहता या तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहे, त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडनमध्ये काहीतरी धुमाकूळ घालणार आहे हे नक्की. त्याच्या हातात असलेल्या पोस्टरमध्ये फुल बॉडी मसाज कॉल डॉली असे लिहिलेले दिसत आहे. म्हणजे नेमके काय प्रकार आहे आणि दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं या उक्तीनुसार कोणाची तरी फसवणूक होणार आहे का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तडपडे, ANW स्टुडिओज आणि वीरागना फिल्म प्रस्तुत या चित्रपटाच्या अविनाश वडगावकर, सेजल शिंदे आणि दीप्ती तलपे निर्माते असून अमित भानुशाही सहनिर्माते आहे. हितेश मोडकर यांचे संगीत लाभलेले या चित्रपटाला डॉक्टर सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद आहे. निर्माते श्रेयस तडपडे म्हणतात, पोस्टर बॉयच्या गाजलेल्या पहिल्या भागानंतर पुढचा भाग कधी येणार याबद्दल अनेकांनी विचारणा केली होती, त्यामुळे पुन्हा एकदा या पोस्टर बॉईजना पुन्हा घेऊन त्याच कॉमेडीचा तडका मारण्यात आम्ही सज्ज झालेलो आहोत. आता या पोस्टर बॉईजने परदेशात भरारी घेतली आहे, त्यामुळे याची धमाल ही दुप्पट झालेली आहे. हळूहळू प्रेक्षकांसमोर येणाऱ्या गोष्टी सिनेमाची उत्सुकता वाढवणार आहे. निर्माता सेजल शिंदे म्हणतात, हल्ली मराठीमध्ये खूप नवीन नवीन विषय हाताळले जात आहे. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून काही सामाजिक प्रबोधन होणे ही गरजेचे असते. आले आले पोस्टर बॉईज 2 सारख्या चित्रपटामधून दोन्ही गोष्टी साध्य होतील. तर निर्माते अविनाश वडगावकर
म्हणतात पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाची मजा दुप्पट झालेली आहे. कलाकार ही सर्वोत्कृष्ट असून कथाही उत्तम आहे असे विषय बघायला प्रेक्षकांना आवडतात. त्यामुळे आम्हाला आशा आहे की पोस्टर बॉईज दोन ही सिनेमा लोकांना आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आले आले पोस्टर बॉईज दोन याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेले पोस्टर बॉईजने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय त्यांचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपट मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भर भरून प्रेम केले, त्यामुळे चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय मयेकर दिग्दर्शक आले आले पोस्टर बॉईज दोन या चित्रपटाची नुसतीच घोषणा करण्यात आली असून दिसत तसं नसतं म्हणून जग फसत अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉईज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लॉन्च ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या सुमारे 25 फूट पोस्टराचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसरात यावेळी गर्दी गजबजलेली होती. आले आले पोस्टर बॉईज दोनचे पोस्टर पाहता या तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहे. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडनमध्ये काहीतरी धुमाकूळ घालणार आहे हे नक्की. त्याच्या हातात असलेल्या पोस्टरमध्ये फुल बॉडी मसाज कॉल डॉली असे लिहिलेले दिसत आहे. म्हणजे नेमके काय प्रकार आहे आणि दिसत तसं नसतं म्हणून जग फसत या उक्तीनुसार कोणाची तरी फसवणूक होणार आहे का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तरपडे, ANW स्टुडिओज आणि वीरागना फिल्म प्रस्तुत या चित्रपटाच्या अविनाश वडगावकर, तेजल शिंदे आणि दीप्ती तलपे निर्माते असून अमित भानुशाही सहनिर्माते आहे. हितेश मोडकर यांचे संगीत लाभलेले या चित्रपटाला डॉक्टर सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद आहे. निर्माते श्रेयस तडपडे म्हणतात पोस्टर बॉयच्या गाजलेल्या पहिल्या भागानंतर पुढचा भाग कधी येणार याबद्दल अनेकांनी विचारणा केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा या पोस्टर बॉईजना पुन्हा घेऊन त्याच कॉमेडीचा तडका मारण्यात आम्ही सज्ज झालेलो आहोत. आता या पोस्टर बॉईजने परदेशात भरारी घेतली आहे, त्यामुळे याची धमाल ही दुप्पट झालेली आहे. हळूहळू प्रेक्षकांसमोर येणाऱ्या गोष्टी सिनेमाची उत्सुकता वाढवणार आहे. निर्माता सेजल शिंदे म्हणतात हल्ली मराठीमध्ये खूप नवीन नवीन विषय हाताळले जात आहे. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून काही सामाजिक प्रबोधन होणे ही गरजेचे असते. आले आले पोस्टर बॉईज दोन सारख्या चित्रपटामधून दोन्ही गोष्टी साध्य होतील तर निर्माते अविनाश वडगावकर म्हणतात पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाची मजा दुप्पट झालेली आहे. कलाकार ही सर्वोत्कृष्ट असून कथाही उत्तम आहे असे विषय बघायला प्रेक्षकांना आवडतात. त्यामुळे आम्हाला आशा आहे की पोस्टर बॉईज दोन ही सिनेमा लोकांना आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आले आले पोस्टर बॉईज दोन याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेले पोस्टर बॉईजने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय त्यांचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपट मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भर भरून प्रेम केले, त्यामुळे चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अजय मयेकर दिग्दर्शक आले आले पोस्टर बॉयज दोन या चित्रपटाची नुसतीच घोषणा करण्यात आली असून दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉयज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लॉन्च ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. या दिली चित्रपटाच्या सुमारे 25 फूट पोस्टराचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसरात यावेळी गर्दी गजबजलेली होती. आले आले पोस्टर बॉईज दोनचे पोस्टर पाहता या तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहे. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडनमध्ये काहीतरी धुमाकूळ घालणार आहे हे नक्की. त्याच्या हातात असलेल्या पोस्टरमध्ये फुल बॉडी मसाज कॉल डॉली असे लिहिलेले दिसत आहे. म्हणजे नेमकी काय प्रकार आहे आणि दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं या उक्तीनुसार कोणाची तरी फसवणूक होणार आहे का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तरपडे, ANW स्टुडिओज आणि वीरागना फिल्म प्रस्तुत या चित्रपटाच्या अविनाश वडगावकर, तेजल शिंदे आणि दीप्ती तलपे निर्माते असून अमित भानुशाही सहनिर्माते आहे. हितेश मोडकर यांचे संगीत लाभलेले या चित्रपटाला डॉक्टर सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद आहे. निर्माते श्रेयस तडपडे म्हणतात, पोस्टर बॉयच्या गाजलेल्या पहिल्या भागानंतर पुढचा भाग कधी येणार याबद्दल अनेकांनी विचारणा केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा या पोस्टर बॉयजना पुन्हा घेऊन त्याच कॉमेडीचा तडका मारण्यात आम्ही सज्ज झालेलो आहोत. आता या पोस्टर बॉयजने परदेशात भरारी घेतली आहे त्यामुळे याची धमाल ही दुप्पट झालेली आहे. हळूहळू प्रेक्षकांसमोर येणाऱ्या गोष्टी सिनेमाची उत्सुकता वाढवणार आहे. निर्माता सेजल शिंदे म्हणतात, हल्ली मराठीमध्ये खूप नवीन नवीन विषय हाताळले जात आहे. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून काही सामाजिक प्रबोधन होणे ही गरजेचे असते. आले आले पोस्टर बॉयज दोन सारख्या चित्रपटामधून दोन्ही गोष्टी साध्य होतील तर निर्माते अविनाश वडगावकर म्हणतात, पहिल्या चित्रपटाला मिळालेले यशानंतर आता या चित्रपटाची मजा दुप्पट झालेली आहे. कलाकार ही सर्वोत्कृष्ट असून कथाही उत्तम आहे असे विषय बघायला प्रेक्षकांना आवडतात. त्यामुळे आम्हाला आशा आहे की पोस्टर बॉयज दोन ही सिनेमा लोकांना आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आले आले पोस्टर बॉईज दोन याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेले पोस्टर बॉईजने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय त्यांचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपट मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भर भरून प्रेम केले त्यामुळे चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय मयेकर दिग्दर्शक आले आले पोस्टर बॉईज दोन या चित्रपटाची नुसतीच घोषणा करण्यात आली असून दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉयज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लॉन्च ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. या दिली चित्रपटाच्या सुमारे 25 फूट पोस्टराचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसरात यावेळी गर्दी गजबजलेली होती. आले आले पोस्टर बॉईज दोनचे पोस्टर पाहता या तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहे. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडनमध्ये काहीतरी धुमाकूळ घालणार आहे हे नक्की. त्याच्या हातात असलेल्या पोस्टरमध्ये फुल बॉडी मसाज कॉल डॉली असे लिहिलेले दिसत आहे. म्हणजे नेमकी काय प्रकार आहे
आणि दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं या उक्तीनुसार कोणाची तरी फसवणूक होणार आहे का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तरपडे, ANW स्टुडिओज आणि वीरांगना फिल्म प्रस्तुत या चित्रपटाच्या अविनाश वडगावकर, तेजल शिंदे आणि दीप्ती तलपे निर्माते असून अमित भानुशाही सहनिर्माते आहे. हितेश मोडकर यांचे संगीत लाभलेले या चित्रपटाला डॉक्टर सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद आहे. निर्माते श्रेयस तडपडे म्हणतात, पोस्टर बॉयच्या गाजलेल्या पहिल्या भागानंतर पुढचा भाग कधी येणार याबद्दल अनेकांनी विचारणा केली होती, त्यामुळे पुन्हा एकदा या पोस्टर बॉयना पुन्हा घेऊन त्याच कॉमेडीचा तडका मारण्यात आम्ही सज्ज झालेलो आहोत. आता या पोस्टर बॉयजने परदेशात भरारी घेतली आहे, त्यामुळे याची धमाल ही दुप्पट झालेली आहे. हळूहळू प्रेक्षकांसमोर येणाऱ्या गोष्टी सिनेमाची उत्सुकता वाढवणार आहे. निर्माता सेजल शिंदे म्हणतात, हल्ली मराठीमध्ये खूप नवीन नवीन विषय हाताळले जात आहे. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून काही सामाजिक प्रबोधन होणे ही गरजेचे असते. आले आले पोस्टर बॉयज 2 सारख्या चित्रपटामधून दोन्ही गोष्टी साध्य होतील. तर निर्माते अविनाश वडगावकर म्हणतात, पहिल्या चित्रपटाला मिळालेले यशानंतर आता या चित्रपटाची मजा दुप्पट झालेली आहे. कलाकार ही सर्वोत्कृष्ट असून कथा ही उत्तम आहे असे विषय बघायला प्रेक्षकांना आवडतात, त्यामुळे आम्हाला आशा आहे की पोस्टर बॉयज 2 ही सिनेमा लोकांना आवडेल.